तो स्टूडेंट आता अपन बघणार आहोत ते आहे ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ द ॲटमॉस्फिअर. आपलं जे ॲटमॉस्फिअर आहे त्याच्यामध्ये 21% काय आहे, ऑक्सिजन आहे. इट इज ऑल्सो प्रेझेंट इन द हायड्रोस्फिअर अँड लिथोस्फिअर. पाण्यामध्ये सुद्धा ऑक्सिजन असतं आणि जमिनीवर पण असतं. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विद इन द बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज द ऑक्सिजन सायकल. ऑक्सिजन जे सर्क्युलेट होतं बायोस्फिअरमध्ये त्याला काय म्हटलं जातं, ऑक्सिजन सायकल. दिस सायकल टू इन्क्लूड्स बोथ द बायोटिक अँड एबायोटिक कॉम्पोनंट्स. म्हणजे जे जिवंत आहेत ते पण कॉम्पोनंट्स आणि जे निर्जीव आहेत ते पण कॉम्पोनंट्स मिळून काय होतं, हे सायकल बनलं जातं. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्यूस ॲज वेल ॲज यूज अप इन द ॲटमॉस्फिअर. ऑक्सिजन हे कंटिन्युअस बनत असतं आणि ॲटमॉस्फिअरमध्ये यूज्ड अप पण होत असतं. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव अँड इज रेडिली रिॲक्ट विथ अदर एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स. ऑक्सिजन हे एकदम हायली रिॲक्टिव आहे आणि ते दुसऱ्या एलिमेंट्सबरोबर रिॲक्ट होऊन त्याच्यापासून वेगवेगळे कंपाऊंड्स बनतात. आपल्याला एक्झाम्पल माहितीच आहे, जसं की कार्बन डायऑक्साईड. कार्बनबरोबर ऑक्सिजन रिॲक्ट होऊन त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड बनतो. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन वेरियस फॉर्म्स लाईक मॉलिक्युल ऑक्सिजन, वॉटर. बघा, वॉटरमध्ये सुद्धा H2O म्हणजे हायड्रोजन पण आहे, ऑक्सिजन पण आहे. कार्बन डायऑक्साईड, मगाचीच मी तुम्हाला सांगितलं तसं, कार्बन आणि ऑक्सिजन मिळून काय बनतं, कार्बन डायऑक्साईड. काही इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स एक्सेट्रा. ऑक्सिजन सायकल ऑफ अ बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. हे जे ऑक्सिजन सायकल आहे बायोस्फिअरचं ते कसं आहे, कठीण आहे. ऑक्सिजन इज रिलीज इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, वेर इज इट इज यूज्ड अप इन प्रोसेस लाईक रेस्पिरेशन. फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन बाहेर दिलं जातं, पण ते रेस्पिरेशनच्या वेळी मात्र जे ॲनिमल्स आहेत ते काय करतात, हेच ऑक्सिजन स्वतः ब्रीद करतात. कंबशन, डिकम्पोजिशन, करोशन अँड रस्टिंग एक्सेट्रा. करोशन म्हणजे तुम्हाला माहिती असेल, चांदी जेव्हा जास्त वेळ बाहेर ठेवल्यानंतर ती काळी पडते त्याला म्हणतात करोशन. रस्टिंग म्हणजेच लोखंडी गोष्ट जेव्हा गंजते त्याला बोललं जातं रस्टिंग. या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा काय आहे, ऑक्सिजनच पार्ट घेतं. त्यानंतर आपण आता हा एक डायग्रॅम बघूया. इथे आपण बघितलं आहे काय आहे, बघा या डायग्रॅममध्ये प्लॅन्ट्स ॲब्झॉर्ब कार्बन डायऑक्साईड अँड प्रोड्यूस फूड मटेरियल. प्लॅन्ट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात आणि फूड मटेरियल बनवतात. आणि जेव्हा ते कार्बन डायऑक्साईड घेतात आणि फूड मटेरियल बनवतात तेव्हा ते त्या आणखीन एक गॅस बाहेर सोडतात, तो काय आहे, ऑक्सिजन. हा जो ऑक्सिजन आहे तो काय होतो, ॲनिमल्स हे ऑक्सिजन ब्रीथ करतात आणि ते ॲनिमल्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. हे कार्बन डायऑक्साईड परत प्लॅन्ट्स घेतं आणि त्यांचं फूड मटेरियल बनवतं आणि ऑक्सिजन बाहेर सोडतं. हे ऑक्सिजन ॲनिमल्स ब्रीथ करतात आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात. असं हे सायकल चालूच राहतं आणि त्यांनी काय होतं, ऑक्सिजन सायकल हे चालू ह्या आपल्या बायोस्फिअरमध्ये चालूच राहतं. म्हणजेच आज आपण बघितलं की ऑक्सिजन सायकल हे कसं चालू राहतं ते आणि त्यामुळे कोणता फायदा होतो. तर ह्याच्यानंतर आपण नेक्स्ट सायकल जे बघणार आहोत ते आहे नायट्रोजन सायकल. त्याच्या आधी आपण एक थोडी माहिती घेऊया, ती म्हणजे मोस्ट ऑर्गॅनिझम यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन. खूप मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते ऑक्सिजन रेस्पिरेशनसाठी यूज करतात. सच मायक्रोब्स आर कॉल्ड एरोब्स. हे मायक्रोब्स जे आहेत त्याला बोललं जातं एरोब्स. मायक्रोब्स विच डू नॉट यूज द ऑक्सिजन आर कॉल्ड ॲज अ एनरोब्स. हे काही मायक्रोब्स मात्र असे आहेत जे ऑक्सिजन यूज करत नाहीत,
त्यांना बोललं जातं एनरॉब्स. ऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर द सिंथेसिस ऑफ प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स. इट इज ऑल्सो यूज इन व्हेरियस केमिकल रिॲक्शन. ओझोन इज प्रोड्यूस फ्रॉम ऑक्सिजन थ्रू व्हेरियस ॲटमॉस्फेरिक प्रोसेसेस. ओझोन लेअर जो आपल्याला हार्मफुल सन रेजपासनं वाचवतो, तो ओझोन लेअर पण कशाचा बनला आहे, ऑक्सिजनचा बनलेला आहे. जर टुडे आपण जे बघितलं ते काय बघितलं, ऑक्सिजन सायकल, आणि आपण ऑक्सिजन ओझोनबद्दल काही माहिती घेतली. तर नेक्स्ट आपण सायकल आता बघणार आहोत ते आहे नायट्रोजन सायकल. थँक्यू.